नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, त्यालाच आपण ग्रुप सी असे म्हणतो, आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021, त्याला आपण MES ह्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा चालू घडामोडीचा भाग आज आपण पाहणार आहोत. या भागातून काही अतिसंभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या अभिनव स्टडीज या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे विविध प्रकारचे अपडेट आपल्याला मिळतील. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. शौर्य पुरस्कार 2021 मध्ये कीर्ती चक्र पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, अल्ताफ हुसेन भट यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार मिळालेला आहे. ते जम्मू काश्मीर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ओळखले जातात. तसेच अशोक चक्र पुरस्कार विजेते कोण आहेत? तर ते आहेत ASI बाबूराव, त्यांना सुद्धा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार मिळालेला आहे. भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त 2021 पूर्वसंध्येला सशस्त्र दल, पोलीस आणि निमलष्करी जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केलेले. यामध्ये 100 अशोक चक्र एका जणाला, कीर्ती चक्र सुद्धा एका जणाला आणि शौर्य चक्र हे 15 जणांना दिलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. भारतातील पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा केरळ येथे स्थापन करण्यात आली. हे केंद्र अनाधिकृत ड्रोनवर लक्ष ठेवण्यास आणि पोलीस दलाचा वापर करण्यासाठी याचा निर्मिती उपयोग होईल. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, डॉक्टर राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. तसेच नीती आयोग ही थिंक टँक प्रकारची संस्था आहे. तसेच 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत अशोक माथुर. गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? ते आहे श्री रतन टाटा. तसेच शेतकऱ्यांना कर्ज पुरवणा करणारी NABARD ची अध्यक्ष कोण आहे? तर ते आहेत गोविंद चिंतला. तसेच महालेखा नियंत्रक कोण आहे? तर ते आहेत दीपक दास. प्रत्यक्ष कर मंडळ अध्यक्ष कोण आहे? तर ते आहेत JB महापात्रा. तर LIC चे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर ते आहेत MR कुमार. आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच NK सिंग यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या संचालक पदावर नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, डॉक्टर धृती बॅनर्जी यांचे भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या संचालक पदावर नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. 105 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची या पदावर निवड झालेली आहे. भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ची स्थापना 1 जुलै 1916 रोजी झालेली आहे. या संस्थेचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, 2022 IPL स्पर्धांमध्ये कोणत्या 2 नवीन संघाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, अहमदाबाद आणि लखनौ हे 2022 IPL स्पर्धांमध्ये हे 2 नवीन संघ घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे 2022 IPL स्पर्धांमध्ये टोटल संघ किती? तर ते आहे 10. तसेच लखनौ संघाची मालकी ही RP संजीव गोयंका ग्रुपकडे असणार आहे. तसेच
अहमदाबाद संघाची मालकी ही सीबीसी कॅपिटल पार्टनरकडे असणार आहे. 2021 आयपीएल स्पर्धेचा विजेता कोण होता? तर तो होता चेन्नई सुपर किंग. त्यांनी कोलकाता नाईट रायडर या संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे. तसेच पर्पल कॅपचा बहुमान कोणाला मिळालाय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, तृतीय पंथीयांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्याने तृतीय पंथीयांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणारे पहिले राज्य ठरलेले आहे. सर्वसाधारण आणि आरक्षित वर्गांमध्ये तृतीय पंथीयांसाठी ह्यासाठी त्यांनी 1% आरक्षण त्यांनी ठेवलेले आहे. तसेच तृतीय पंथीयांमधील जे गेल्या निवडणुकीत गौरी सावंत ह्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद. तेलंगणातील हैदराबादमधील फिनिक्स व्हीके टॉवर येथे आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात आलेले. एन व्ही रामण्णा हे भारताचे 48वे सरन्यायाधीशपदी नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला विधानसभेचा अध्यक्ष पदाचा बहुमान कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य निमाबेन, आमदार निमाबेन आचार्य. आमदार निमाबेन आचार्य हे गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला विधानसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. 74 वर्षीय आमदार निमाबेन आचार्य हे 3 वेळा भाजपाच्या आणि 2 वेळा काँग्रेसच्या आमदार सुद्धा राहिलेले आहेत. कच्छ जिल्ह्यातील मतदारसंघातील त्या भाजपच्या आमदार आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना विमान सुरक्षा समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नुकती कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे शेफाली जुनेजा यांची आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना विमान सुरक्षा समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. भारताने तब्बल 12 वर्षानंतर एव्हिएशन सुरक्षा समितीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. शेफाली जुनेजा यापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होत्या. 1992 त्या भारतीय महसूल सेवेच्या म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या त्या अधिकारी होत्या. पुढचा प्रश्न, 30 जुलै हा कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस म्हणून 30 जुलै हा दिवस ओळखला जातो. 2013 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने हा दिवस जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस म्हणून स्वीकारला. पुढचा प्रश्न, डॅश यांचे आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक बिमल पटेल यांचे आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 192 मतांपैकी 163 मतांसाठी त्यांची 163 मते त्यांना मिळालेली आहे. तसेच 5 वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असेल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी 1 जानेवारी 2022 रोजी या स्मार्ट रूमचे उद्घाटन केलेले आहे. मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर ते करतात भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, जागतिक भूक उपासमान निर्देशांक 2021 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 101.
जागतिक भूक उपासमान निर्देशांक 2021 नुसार भारताचा 101 क्रमांक लागतो। भारतातील 15.3% जनता ही कुपोषित असल्याचे या अहवालात म्हटलेले आहे। 116 देशाच्या यादीत भारताचे स्थान आहे 101 आणि भारताला मिळालेले गुण किती तर ते आहेत 27.5। गेल्या वर्षी 2020 मध्ये भारताचा 107 देशांच्या यादीत 94 क्रमांक होता। पुढचा प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 72। जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 नुसार भारताचा जगात 72 क्रमांक लागतो। तर त्यातील पहिले चार देश कोणते? तर पहिले चार देश आहेत आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि फिनलँड। पुढचा प्रश्न, मुद्रा बँक योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? मुद्रा बँक योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आली। तसेच अटल पेन्शन योजना ही 9 मे 2015 रोजी करण्यात आली। मिशन इंद्रधनुष योजना ही 25 डिसेंबर 2014 साली करण्यात आली आणि सुकन्या समृद्धी योजना ही 22 जानेवारी 2015 साली करण्यात आली। पुढचा प्रश्न, भाषा सन्मान पुरस्काराची सुरुवात केव्हापासून करण्यात आली? भाषा सन्मान पुरस्काराची सुरुवात 1966 रोजी करण्यात आली आहे। तर साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात 1955 सालापासून करण्यात आली। तसेच बाल साहित्य पुरस्कार हे 2010 साली, तसेच युवा साहित्य पुरस्कार हे 2011 सालापासून सुरुवात करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे विजय संपला यांची राष्ट्रीय हे 5वे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकती त्यांची निवड करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना ही 19 फेब्रुवारी 2004 साली करण्यात आली आहे। कलम 338 अन्वये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। याची रचना कशा प्रकारे आहे? तर 1+1+3 म्हणजे 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष आणि 3 सदस्य। तर चौथे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर रामशंकर कटोरिया। पुढचा प्रश्न, प्रमोद भगत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर प्रमोद भगत हे बॅडमिंटन ह्या खेळाशी संबंधित आहे। नुकत्याच पार पडलेल्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि ते बिहार राज्यातून येतात। तसेच काही खेळाडूंची नावे आहेत आणि त्यांनी कोणत्या खेळामध्ये बक्षिसे पटकावलेली आहे हे आपण पाहूया। अवनी लेकरा ह्या नेमबाजी खेळाशी संबंधित आहे आणि नुकतेच त्यांना सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि ते राजस्थान राज्यातून येतात। मनीष नरवार हे नेमबाजी खेळाशी संबंधित आहे, त्यांना सुद्धा सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि ते हरियाणा राज्यातून येतात। कृष्णा नागरे हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे, नुकतेच ते त्यांना पण सुवर्ण पदक मिळालेले आणि ते सुद्धा राजस्थान या राज्यातून येतात। आणि सुमित अंतिल हे बालापेक खेळाशी संबंधित आहेत, त्यांना पण सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि ते हरियाणा राज्याशी संबंधित आहेत। जोड्या लावण्याच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। पुढचा प्रश्न, देशातील प्रथम कोणत्या राज्याने प्राण्यांसाठीचे रुग्णवाहिका नेटवर्क सुरू केलेले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश। 108 सेवांच्या धर्तींवर आधारित आंध्र प्रदेश राज्याने प्राण्यांसाठीचे रुग्णवाहिका नेटवर्क सुरू केलेले आहे। आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या जागा आहेत 175। या 175 जागांमध्ये 175 त्यांनी रुग्णवाहिका सुरू केलेली आहे। या रुग्णवाहिकेमध्ये 1 पशुवैद्यकीय डॉक्टर आणि त्याला मदत करण्यासाठी 2 असे
अशी टीम त्यांनी तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल हंगर इंडेक्स 2021 नुसार भारताचे सध्याचे स्थान किती क्रमांकावर आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 101. तर 116 देशांच्या मधून भारताचे स्थान आहे 101. भारताचे वर्गीकरण हे गंभीर गटामध्ये करण्यात आलेले आहे. 2020 साली भारताचे स्थान होते 94. पुढचा प्रश्न, जपानचे 100वे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे किशिदा फुमियो हे जपानचे 100वे पंतप्रधान म्हणून नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ते लिबरल डेमोक्रेटिक पक्षाशी संबंधित आहे. तसेच ते 2012 ते 2017 या काळात सर्वाधिक काळ त्यांनी परराष्ट्र मंत्री या मंत्रीपदावर ते कार्यरत होते. पुढचा प्रश्न, अरब जगतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर त्या आहेत नजला बडेन हे अरब जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. टूनिशियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान मध्ये नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मिशन मुक्ता ही मोहीम कशासाठी राबविण्यात आलेली आहे? तर मिशन मुक्ता ही महिलांच्या कैद्यांच्या मुक्ततेसाठी मिशन मुक्ता ही मोहीम राबविण्यात आलेली आहे. काही महिलांची जर त्यांना थोड्याफार प्रमाणात जर शिक्षा मिळालेली असेल तर त्यांची प्रलंबित प्रकरणे ही न्यायालयात त्यांना सोडून त्यांना एक समज देऊन त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान देण्यासाठी नुकतेच सरकारने मिशन मुक्ता नावाची मोहीम राबविण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना कोणत्या सरकारने राबविलेली आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे त्रिपुरा सरकारने मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना राबविलेली आहे. बाल मृत्यू आणि माता मृत्यू यांचा सामना करणे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ह्या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषण पुरविणारे संच पुरविले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, धरणी पोर्टल ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर धरणी पोर्टल ही तेलंगणा सरकारने सुरू केलेली योजना आहे. ह्या पोर्टलवर एकाच ठिकाणी बिगर कृषी जमिनीच्या नोंदी खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातील. तसेच रोजगार सेतू योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर रोजगार सेतू योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. कोविड-19 काळात स्थलांतरित कामगारांसाठी या प्रकारचे उपक्रम राबविणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, सोनाली नवांगुळ यांना सर्वोत्कृष्ट अनुवादित पुरस्काराचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी मिळाला आहे? तर सोनाली नवांगुळ यांना सर्वोत्कृष्ट अनुवादित पुरस्कार मध्यरात्रीनंतरचे तास ह्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तमिळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या मध्यरात्रीनंतरचे तास ह्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि ताम्रपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या टेलिग्राम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या मित्रांना ह्या व्हिडिओमुळे काहीतरी फायदा होईल. जर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या विषयाच्या बाबतीत काही मार्गदर्शन हवे असेल काही प्रश्न हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावर नक्कीच प्रयत्न करू. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ह्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.